आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी बँक ऑफ इंडिया येथे शेतकरी कृषी मेळावा उत्साहात. बँकेच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती. कोगनोळी येथील बँक ऑफ इंडियाच्या वतीने शेतकरी कृषी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात कृष्णाप्पा हुशिकट्टी बेळगाव आणि सुरेश हुटगी बेळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत अनिल कुरणे यांनी केले तर प्रास्ताविकात सोमनाथ नेटके यांनी कृषी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बँक ऑफ इंडियाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, शेतकऱ्यांसाठी देण्यात येत असलेल्या विविध योजनेतून कर्ज पुरवठा, पीक कर्ज, शेतकऱ्यांना उपयोगी असणारी वाहने, अवजारे विकत घेण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती देऊन बँक शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे कृष्णाप्पा हुशिकट्टी आणि सुरेश हुटगी यांनी सांगितले. यावेळी रवींद्र कोगनोळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी मनोगत व्यक्त करून बँकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा करून आपल्या शंका विचारल्या. त्यांना बँकेकडून समर्पक उत्तरे देण्यात आली. यावेळी अनिल कोंडेकर, गजानन पोवार, कुमार गुरव, नवनाथ चौगुले, नितीन कासार, संजय पाटील, बाबासो पाटील, रामचंद्र नवाळे, दिलीप माने, राकेश मगदुम, रावसाहेब खोत, प्रवीण पाटील, प्रकाश वाळके, डॉक्टर जयसिंग माने, दादासो नाईक, दत्तात्रय परीट, रमेश हळीज्वाळे आदींसह कोगनोळी, सुळगाव, मत्तिवडे, हंचीनाळ, हनबरवाडी, दत्तवाडी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार प्रशांत साठे यांनी मानले. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.